नमस्कार मित्रांनो, एमएस जीके या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये देखील आपण जीके चे 10 प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, जगातला सर्वात मोठा खंड कोणता आहे? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरासाठी 5 सेकंदाचा टाइम मिळेल। तर तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, आशिया। जगातला सर्वात मोठा खंड आशिया खंड आहे। तर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे हिंद महासागर। भारताच्या दक्षिणेस हिंद महासागर आहे। तर मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, अमेझॉन नदी कोणत्या खंडात आहे? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर या पर्यायामध्ये उपलब्ध नाही। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण अमेरिका। मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला प्रश्न बनवता वेळेस थोडीशी मिस्टेक झालेली आहे, त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा करावी। तर मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, महाबळेश्वर। कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर येथे आहे। तर मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ठाणे। महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या ठाणे या जिल्ह्यात आहे। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हे 2014 लोकसंख्येच्या मोजमापनानुसार आहे। मित्रांनो, यामध्ये आता बदलही झालेला असू शकतो। तर मित्रांनो, सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मराठी। महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे। तर मित्रांनो, सातवा प्रश्न आहे, औरंगाबाद विभागाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मराठवाडा। औरंगाबाद विभागास मराठवाडा या नावाने देखील ओळखले जाते। तर मित्रांनो, आठवा प्रश्न आहे, ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, बीड। ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्यास ओळखले जाते। तर मित्रांनो, नववा प्रश्न आहे, भारतीय ध्वजातील अशोक चक्रात किती रेषा आहेत? तुमचा टाइम सुरू होतो आता। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 24। भारतीय ध्वजातील अशोक चक्रात 24 रेषा आहेत। तर मित्रांनो, शेवटचा आणि लास्ट क्वेश्चन आपण पाहूयात। तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, अहमदाबाद शहर कोणत्या राज्यात येते? तुमचा टाइम सुरू होतो आता। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, गुजरात। अहमदाबाद शहर गुजरात राज्यात येते। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि 10 पैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।